जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील गांजा विक्रेते कर्तुले यांचा लवकरात लवकर बंदोबस्त न केल्यास शिवसेना आंदोलन करणार असल्याने उपशहर प्रमुख अरुण आशान यांनी स्थानिक नागरिकांसह पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहरात दिवसेंदिवस गांजा विक्रेते यांच्या त्रासामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने व उल्हासनगर शहरात व उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात ठिकठिकाणी गाजाडी गर्दुले हे नशा करून स्कायवॉकवर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करणे, पैसे लुबाडणे, ब्लेडने जखमी करणे, महिला तरुणींना अश्लील भाषेत बोलणे, तसेच रात्री अपरात्री नागरिकांच्या घराचे दार ठोठावणे या त्रासामुळे नागरिक भयभीत झाले असून चक्क महापौर यांच्या प्रभागात रात्री काही नशेत असणाऱ्या तरुणांनी एका दुकानदाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने शिवसेना उपशहर प्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांची भेट घेऊन लवकरात लवकर शहरातील गांजा विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने गांजा विक्री करणारे व गर्दुले यांना चांगला तळा शिकवतील असे भामे यांना सांगितले असता चार दिवसात सदरील गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना तडीपार करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी या शिष्टमंडळाला दिले. याच परिसरात स्कायवॉकवर ट्रॅफिक पोलीस यांना मारहाण झाली होती, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. तर नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुण सेल्समॅनचा धारदार हत्याराने वार करून हत्या झाली होती. तसेच मोबाईल, पैसे, चेन, पर्स चोरीच्या घटना तर नेहमीच घडत असतात. पोलिसांना वारंवार सांगूनही पोलीस गस्त घालण्यास येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहावयास मिळते. CNI महाराष्ट्रसाठी सलीम मंसूरी, उल्हासनगर, ठाणे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला येण्याचं कारण असं की उल्हासनगरच्या स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकच्या जवळ नेहमी तोडफोड, दारू पिऊन लोकांची मजामस्ती चालते तिथे. परंतु आता तो दारूच्या पुढे म्हणजे गर्दुल्यांचा वावर तिथे चालू झालेला आहे. चरस गांजा विक्री करणारे लोक त्या परिसरामध्ये येऊन बाहेरचे पोरे होऊन तिथे लोकांची छेडछाड, मुलींची छेडछाड, रात्री अपरात्री लोकांचे दरवाजे ठोकायचं असं तिथे काम चालू झालेलं आहे आणि हे दहशतीचं वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याच्याकरता वेळीच आळा बसला पाहिजे आणि ते दहशत करणाऱ्या मुलांवर आणि त्या तिथे जे गांजा विक्री करणारे लोक तिथे येतात बाहेरून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. म्हणून त्याचं निवेदन देण्याकरता मी माझ्या प्रभागातनं शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्या माध्यमातनं आज भामे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे असं दहशतीचं राजकारण इथं राहिलं नाही पाहिजे. पोलिसांची दहशत ही राहिली पाहिजे त्या गुंडांवर आणि अशा अनैतिक धंदे करणाऱ्या माणसांवर. तर पोलिसांनी आश्वासन दिले का भामेसाहेबांनी की स्कायवॉकचा परिसर हा जो दादागिरी जे करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू आणि चरसमुक्त, गंजामुक्त आम्ही असं शहर करतो आहोत. तर लवकरात लवकर तिथे तुम्हाला कारवाई झालेली दिसेल आणि तिथे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. आणि त्याच्यावरती जाऊन मी साहेबांना सांगितलं की जर का तिथे पोलीस निवारा केंद्र जर का आपल्याला हवा असल्यास त्या तिथे आम्ही स्वखर्चाने आम्ही वार्डामधल्या लोकांनी निधी उपलब्ध करून आम्ही तिथे पोलीस निवारा केंद्र उभा करून देतो जेणेकरून अनैतिक प्रकार तिथे होणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी आता मान्यता दिलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या 2-4 दिवसामध्ये तो संपूर्ण परिसर हा स्वच्छ आणि गांजामुक्त परिसर असा होईल असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जर का ह्या गोष्टी झाल्या नाही तर आम्हाला मग याच्या पुढेही जाऊन त्यांच्यावर विरुद्ध कारवाई करण्याकरता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ठोस अशी काहीतरी कारवाई करावी लागेल.